नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वेळेची उपयोगिता हे ट्युटोरियल घेणार आहोत। मागील बऱ्याच दिवसापासून अशाच पद्धतीचे ट्युटोरियल्स आपण घेतलेले आहेत, जे की तुमच्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। ज्या सर्व ट्युटोरियलचा अभ्यास तुम्हाला घरी बसल्या करायचा आहे आणि घरी आपण ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्याला काही ना काहीतरी काम असणं अपेक्षित आहे, त्याच दृष्टीने आपण या सर्व गोष्टी तुमच्या समोर घेऊन येत असतो। या ट्युटोरियलच्या माध्यमातून तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये आपल्या अध्ययन प्रक्रियेमध्ये काहीतरी सुधारणा करता आली पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे। आणि तो प्रयत्न निश्चितच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सतत अव्याहतपणे दिला जातो। त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, हे सर्व व्हिडिओज तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायचे आहेत आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे, जे की माझ्या प्रेरणेसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी अपेक्षित आहे। आज आपण वेळेची जी उपयोगिता आहे ती उपयोगिता अभ्यासासाठी किती महत्त्वाची असते, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे, या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी सर्व आढावा घेतलेला आहे। हा आढावा म्हणजेच आपलं दैनंदिन जे काही ट्युटोरियल आहे त्या ट्युटोरियल व्यतिरिक्त हे आहे, आणि हे सर्व आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये करून घ्यायचं आहे, ती सुधारणा करून घ्यायची, त्या सुधारणेमध्ये विचार करायचा आहे आणि त्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे। कारण आपल्याबरोबर अभ्यास करणाराची जी काही पद्धत आहे तीच पद्धत आपल्यालाही अडॉप्ट करायची, परंतु त्यामधील जे काही बारकावे आहेत ते बारकावे शिकण्यासाठी अशा ट्युटोरियलचा उपयोग तुम्हाला व्हावा, आणि त्यासाठीच आपण छोट्या छोट्या पार्ट्समध्ये हे सर्व ट्युटोरियल करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सर्व गोष्टीमध्ये आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला समजत असतो की आपण या पंचसूत्रीच्या माध्यमातून म्हणजे पाच मुद्दे आपण या ठिकाणी घेतो आणि त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला हे सर्व स्पष्टीकरण दिलं जात असतं, त्या माध्यमातून तुम्हाला या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे। आणि याच ठिकाणी पहिला जो काही मुद्दा आहे तो आहे वेळेत कार्य पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेण्याची शिका। सुरुवातीला आपल्याला प्रत्येक गोष्ट करावायची असते आणि ती करावायची असते म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला स्वतःसाठी किंवा स्वतःची जी काही जबाबदारी आहे ती निश्चित करून घ्यायची आहे। आपण जी जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे कोणतीही असो, जीवनात अभ्यासाबरोबरच कोणतीही जबाबदारी असो, ती जबाबदारी घ्यायचं जर आपण शिकलं तर निश्चितच आपल्या वेळेचा सदुपयोग आपल्याला होतो, आणि वेळेच्या उपयोगासाठी म्हणजे चांगला उपयोग वेळेचा व्हावा यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न सुरू केल्याचं समाधानसुद्धा आपल्याला मिळतं। त्यासाठी आपल्याला हा पहिला भाग या ठिकाणी करणं आवश्यक आहे। दुसरा जो काही पार्ट आहे तो आहे आजच्या ट्युटोरियलचा नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी पुढाकार घेणे। म्हणजेच आपण जसं जबाबदारी जरी घेत असलो परंतु त्याचबरोबर ज्या नवीन गोष्टी आहेत, नवीन संकल्पना आहेत, त्या समजून घेण्यासाठी आपल्या मनामध्ये एक पुढाकार असला पाहिजे आणि तो पुढाकार घेण्याची वृत्तीच आपल्याला चांगला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करत असते। त्यातून आपला वेळ वाचतो आणि वेळ वाचला की मग आपल्याला जास्तीत जास्त वेळ आपल्या अभ्यासासाठी खर्च करण्यासाठी मिळत असतो। आता असा अभ्यासासाठी मिळालेला वेळ आपला जर निश्चित एका विशिष्ट कालखंडामध्ये चांगल्या कामासाठी जर खर्च झाला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या अभ्यासाच्या चांगल्या परिणामामध्ये होतो आणि त्याचे चांगल्या पद्धतीचे भविष्यामध्ये जे काही परिणाम आहेत ते सुद्धा आपल्याला मिळतात। म्हणून ट्युटोरियलच्या या भागामध्ये हे स्पष्टीकरण तुम्हाला घेणं आवश्यक आहे। नंबर तिसरा जो काही मुद्दा आहे आजचा, आपल्या अपयशात दुसऱ्याला जबाबदार धरू नका। म्हणजे जे आपण कालच्या ट्युटोरियलमध्ये याबाबतची मुख्य माहिती आपण पाहिलेली आहे आणि ती माहिती पाहत असताना आपण हे सुद्धा पाहिलं की आपण जे काही यश आहे ते आपलं यश तर आहेच आहे, परंतु त्या यशाबरोबर आपल्याला काही अपयश जर आलं तर त्या अपयशासाठी दुसऱ्याला जबाबदार धरण्याची गरज नाही। कारण आपण पाहतो की जीवनामध्ये मी का एखादी गोष्ट करू शकलो नाही हे ज्यावेळेस आपण म्हणतो त्याच्यासाठी आपण काही कारणे देत असतो। मग मला घरातील वातावरण चांगलं नव्हतं, मला पालकाकडून सहकार्य नव्हतं, मला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं नाही, किंवा अशी जी काही कारणे आहेत हे कारणे देता कामा नये। म्हणजे आपल्या या अपयशाबद्दल स्वतः आपण जर स्वतःला जबाबदार जर धरलं
तर निश्चितच आपला फायदा म्हणजेच आपल्या अभ्यासामध्ये त्याचा फायदा होतो. अशाच पद्धतीचं ट्युटोरियल तुम्हाला घरबसल्या करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपण या सर्व गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. म्हणून हेही बाब आपल्यासाठी लक्षात घेणं आवश्यक आहे. नंबर 4 मुद्दा आहे, आपल्या गरजा मर्यादित ठेवल्यास वेळ जास्तीत जास्त मिळतो. वेळेचा उपयोग कसा होतो? आपण पाहतो की आपल्याला जो काही वेळ आहे तो वेळ जर चांगल्या कामासाठी आपल्याला खर्च करावायचा असेल तर आपल्या ज्या काही मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या मूलभूत गरजा व्यतिरिक्त आपण बाकीच्या गरजा ह्या मर्यादित ठेवणं आवश्यक आहे. आणि जर या गरजा मर्यादित ठेवल्या तर मग अनावश्यक गरजासाठी आपण आपला वेळ खर्च करत नाही, त्यामुळे आपला वेळ वाचत जातो. आपल्या गरजा मर्यादित असला की आपल्याला चांगल्या पद्धतीचं समाधान सुद्धा मिळतं. आपण या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीनं करू शकतो, अभ्यासाला सुद्धा जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो. त्यासाठीच हे ट्युटोरियल करणं तुम्हाला आवश्यक आहे. हे सुरुवातीच्याच कालखंडात म्हणजे अभ्यास आपण हाती ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेला अशा सर्व गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. त्या लक्षात जर घेतल्या तर मग आपल्याला स्पर्धा परीक्षा किंवा मग विद्यापीठाची परीक्षा असो त्यामध्ये तुम्हाला सहज यश मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून ह्या सवयी आहेत, या सवयी आपण जर लावून घेतल्या तर आपल्या वेळेमध्ये काम पूर्ण होण्यासाठी त्या मदत करतात. म्हणून त्याला आपण टायटल दिलेलं आहे, वेळेची जी काही उपयोगिता आहे ती उपयोगिता आपल्याला समजणं आवश्यक आहे. आजच्या या ट्युटोरियलमधील जो काही 5 मुद्दा आहे तोही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की नाविन्यपूर्ण शिक्षणावर भर देणे. आपण कोणतीही गोष्ट नाविन्यपूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्यात नवीन कोणते बदल आपल्याला करता येतील याच्याबाबतचा जो काही विचार आहे तो विचार जर आपण केला तर मग आपल्याला नवनवीन गोष्टीसाठी आपल्या मनामध्ये काही आयडियाज येतात. त्या आयडियाज जर आपण फॉलोअप केल्या तर आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यासाठीची प्रेरणासुद्धा मिळत असते. आणि अशा सर्व गोष्टी जर झाल्या तर निश्चित त्याचा फायदा आपल्या या अभ्यास प्रक्रियेमध्ये होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच अभ्यासासाठी जे ट्युटोरियल तुमच्यासाठी आहे ते हेच आहे की आपल्या वेळेचा उपयोग आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीनं करता आला पाहिजे. दिवसाचं जे काही आपल्या संपूर्ण वेळेचं मॅनेजमेंट आहे ते अशा विचाराच्या माध्यमातून करता आलं पाहिजे आणि ते जर केलं तर निश्चित त्याचा फायदा पुढे आपल्याला होतो. आणि म्हणून आपल्याला यश संपादनासाठी अशा गोष्टी करणं आवश्यक आहे. आजच्या या ट्युटोरियलचा जो काही मुख्य थीम आहे तो थीम आपण बाजूच्या साईडला दिलेला आहे आणि तो आहे तुमचा की घेतलेला निर्णय वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सतत करत राहणे. की आपण जे कुठले निर्णय घेतो, की अभ्यास करण्याचा निर्णय आहे, काही लिहिण्याचा निर्णय आहे किंवा कुठलीही बाब असो, मग याच निर्णयावरून प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीची सवय लागते. आणि ती जर सवय लागली तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होतो की वेळेत निर्णय घेतलेला, की लिहायचं म्हटलं की लगेच लिहायला सुरुवात करणं आणि त्या माध्यमातून ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं, वाचन म्हटलं की लगेच वाचनाला सुरुवात करणं, म्हणजेच कोणतीही कृती असो ती कृती योग्य पद्धतीनं करण्यासाठी तिची अंमलबजावणीसुद्धा त्याच वेळेला करणं आवश्यक आहे. म्हणजेच वेळेचा उपयोग चांगल्या पद्धतीचा होतो. कारण ज्या कामासाठी आपला वेळ ठरलेला असतो त्या कामासाठी जर वेळ जर दिला तर त्याचा फायदा होतो, किंवा तोच वेळ जर आपण दुसऱ्या कामासाठी खर्च केला तर मात्र त्या कामासाठी म्हणजेच पहिलं जे काही आपलं अर्ध राहिलेलं काम ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही आणि म्हणून ते काम मागे मागे पडत जातं. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा विचार आपल्याला सुरुवातीच्याच आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या अभ्यासाच्या स्टेजमध्ये करणं आवश्यक आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि विद्यापीठांचा अभ्यास अशा सर्व गोष्टी एकत्रित आपल्याला करता आल्या पाहिजे, त्याचं नियोजन करता आलं पाहिजे आणि वेळेची जी काही उपयोगिता आहे ती आपल्याला समजून घेता आली पाहिजे. ती वेळेची उपयोगिता समजून घेण्यासाठीच असं ट्युटोरियल स्वतःसाठी अंगीकारणं आणि त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. अशा सर्व गोष्टी आपण आपल्या या चॅनलवर सतत देत असतो आणि त्या पाहण्यासाठीच तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घेणं आहे, आलेलं बेल आयकॉनसुद्धा तुम्हाला प्रेस करणं आहे. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.